नमस्कार विद्यार्थी मित्रहो, गेले काही दिवस आपण सेतु अभ्यासक्रम याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये असणारे प्रत्येक दिवसावरती असणारा स्वाध्याय, त्याचबरोबर जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवावयास सांगितलेली आहे ती तुम्ही स्वतंत्र वहीमध्ये लिहून त्या असणारी ॲक्टिव्हिटी तो स्वाध्याय तुम्ही त्या वहीमध्ये सोडवत आहात। त्याच्यावरतीच असणारी जी चाचणी आहे ती चाचणीसुद्धा तुम्हाला सोडवायची आहे। तर आज आपण त्या सेतु अभ्यासक्रमामधील पुढील जो भाग आहे तो पुढील भाग या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत। पुढील दिवस आणि पुढील ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, अभ्यासणार घटक आहे समांतर रेषा, उपघटक आहे समांतर रेषांचे गुणधर्म, क्षमता विधाने, समांतर रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या कोणांच्या विविध जोड्या ओळखता येणे, कोणांच्या जोड्याचे गुणधर्म समजणे, त्यांचे उपयोजन करता येणे। जरा आठवून पहा, समांतर रेषा म्हणजे काय? आकृतीमध्ये बिंदू आर व बिंदू एस जवळ तयार झालेल्या सर्व कोणांची मापे लिहा। आता बिंदू आर आणि बिंदू एस जवळ तयार झालेल्या कोणांची मापे लिहा, तर कोणकोणते आर जवळ चार कोण तयार होतील? कोणता कोण ए आर पी, नंतर कोण बी आर पी, नंतर कोण ए आर एस, बी आर एस, असे चार कोण तयार होतील। आणि एस जवळसुद्धा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे चार कोण तयार होतील। काही महत्त्वाचे मुद्दे, काही महत्त्वाचे गुणधर्म। पहिला आहे, दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यावर तयार होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात। रेषी जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात। पूरक म्हणजे दोघांची जर बेरीज घेतली तर बेरीज किती आली पाहिजेत? 180 अंश येते। पुढे दिलेलेच आहे, त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदन बिंदूजवळ 8 कोण तयार होतात। संगत कोणांच्या जोड्या आपल्याला माहीत आहेत, कोण ए आणि पी, कोण बी आणि क्यू, कोण सी आणि आर, कोण डी आणि एस। आता या ठिकाणी पहा, ए आणि पी हे संगत कोणांची जोडी आहे, नंतर बी आणि क्यू हे संगत कोणांची जोडी, सी आणि आर हे सी आणि हे आर संगत कोणांची जोडी आहे, कोण डी आणि कोण एस हे सुद्धा संगत कोणांची जोडी आहे। आंतर कोणाच्या जोड्या, आंतर कोणाच्या दोन जोड्या मिळतात आपल्याला, कोण डी आणि कोण पी, कोण डी आणि पी आंतर कोण असतील, कोण सी आणि क्यू सुद्धा आंतर कोण असतील। बाह्युत्क्रम कोणांच्या जोड्या, कोण ए आणि कोण आर, त्याचप्रमाणे कोण बी आणि कोण एस, सॉरी हे बाह्य विक्रम कोणाच्या, नंतर आंतर विक्रम कोणाच्या, कोण डी आणि क्यू, कोण सी आणि कोण पी। पुढचा मुद्दा आहे, जेव्हा संगत कोणांची एक जोडी जर एकरूप असेल तेव्हा संगत कोणांच्या सर्व जोड्या एकरूप असतात। म्हणजे संगत कोणाच्या चार जोड्यापैकी एक जरी जोडी एकरूप असेल तर बाकीच्या तीन आपोआपच एकरूप असतात। जेव्हा विक्रम कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा विक्रम कोणाच्या सर्व जोड्या एकरूप असतात। तसेच छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतर कोणाची बेरीज 180 अंश होते तेव्हा आंतर कोणाच्या दुसऱ्या जोडीतील कोणाची बेरीज सुद्धा 180 अंश होते। नंतर आंतर कोणाचे प्रमेय किंवा गुणधर्म, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतर कोण एकमेकांचे पूरक कोण असतात। उदाहरणार्थ समजा ह्या दोन रेषा समांतर असतील, हे छेदिका असेल, तर तयार होणारा हा आणि हा आंतर कोण एक जर पूरक असेल तर इकडचे सुद्धा दोन पूरक असतात। संगत कोणांचे प्रमेय, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणांची मापे समान असतात। समजा आता हा संगत कोण, हे दोन संगत कोण असतील, दोन संगत कोण असतील, तर काय सांगितले आपल्याला, संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणांची मापे कशी असतात? समान असतात। कधी? जर रेषा समांतर असतील तर। नंतर विक्रम कोणाचा प्रमेय, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणाऱ्या विक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणांची मापे समान असतात। म्हणजे दोन रेषा जर समांतर असतील, एक छेदिका असेल, तर विक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणांची मापे कशी असतात? सारखी असतात, समान असतात। त्याच्यावर काही स्वाध्याय दिले छोटे छोटे, प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा आणि हे स्वाध्याय सर्व तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे। प्रश्न पहिला, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणाऱ्या आंतर कोणाच्या जोडीतील एका कोणाचे माप 45 अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे माप डॅश असते। आता काय सांगितलंय, दोन समांतर रेषा आहेत, छेदली एका छेदिकेने छेदले असता आंतर कोणाचे, आंतर कोण कसे असतात? हो, पूरक असतात। म्हणजे दोघांची बेरीज किती आली पाहिजे?
180, तर 180 पैकी एक 45 आहे, तर दुसरा किती 180 वजा 45, मग 145 मधून वजा करावं लागेल आपल्याला, किती राहतील हे 5 5 आणि 3 8, म्हणजेच दुसरा कोण किती अंशाचा असला पाहिजे, 135, म्हणजेच पर्याय क्रमांक सी, म्हणून कोणाचे माप किती अंश असते, 135 अंश असते. ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती आली पाहिजेत, 180. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या डॅश डॅश जोड्या तयार होतात. आताच पाहिले आपण संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात, एकूण 4 जोड्या तयार होतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या उत्क्रम कोणांच्या जोडीतील एका कोणाचे माप 85 अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे माप डॅश डॅश असते. जर दोन रेषा समांतर आहेत तर उत्क्रम कोण कसे असतात, एकरूप असतात, समान मापाचे असतात. मग उत्क्रम कोणाच्या जोडीतील एका कोणाचं माप 85 आहे तर दुसऱ्या कोणाचं माप किती असेल, 85 अंश असणार आहे, म्हणून पर्याय डी. प्रश्न दुसरा, पुढील कृती पूर्ण करा. आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी व पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. त्या छेदिका त्यांना अनुक्रमे आर व एस मध्ये छेदते, तर पुढील कृती पूर्ण करा. तर या ठिकाणी लक्षात असू द्या, क्यू बिंदू या ठिकाणी आणि पी बिंदू हा इकडचा आहे, पी इकडच्या बाजूला आहे, वरच्या बाजूला, इथं सेंटरला नाही, सेंटरला कोणता आहे, आर आहे आणि इथं एस आहे. मग कृती कोण ए आर एस पाहायचा, आता कोण ए आर एस हा कोण, या कोणाचा संगत कोण कोणता असणार आहे, सी एस क्यू बरोबर माप कोण सी एस क्यू. का, तर पुढे सांगितले आपल्याला संगत कोण, संगत कोण कसे आहेत, सी एस क्यू हे दोन संगत कोण होतील. नंतर आता इतक्रम कोण विचारले, माप कोण पी आर बी पाहायचा, माप कोण पी आर बी म्हणजे हा कोण, माप कोण पी आर बी. आता ह्याचा इतक्रम कोण कोणता असेल, बाह्य इतक्रम कोण, तर त्याला कोणता कोण येईल, इकडच्या बाजूला, रेषेच्या इकडच्या बाजूला, म्हणजे काय असेल, कोण सी एस क्यू इतक्रम कोण, कोणता कोण असेल याचा इतक्रम कोण, माप कोण सी एस क्यू, सी एस क्यू विक्रम कोण. जर माप कोण बी आर एस, माप कोण बी आर एस बरोबर किती अंश, या कोणाचं माप दिले आपल्याला 60 अंश, तर माप कोण आर एस डी, आर एस डी या कोणाचं माप, तर याचं माप किती असं. आता हे दोन कोण कसे येतं, आंतर कोणाचा गुणधर्म वापरून, आंतर कोण परस्परांचे कसे असतात, पूरक असतात, म्हणजे दोघांची बेरीज किती आली पाहिजेत, 180, 180 पैकी एकाचे 60 आहे, तर ह्याची किती असायला पाहिजेत, 120, कोण आर एस डी बरोबर 120 अंश, अंतर कोणाचा गुणधर्म. नंतर चौथा प्रश्न आहे, माप कोण सी एस आर, आकृतीत पहा, माप कोण सी एस आर म्हणजे हा कोण, माप कोण सी एस आर अधिक माप कोण आर एस डी इकडचा कोण, म्हणजे हे दोन कोण, हे दोन कोण रेषी जोडीतील आहेत, आणि रेषी जोडीतील कोणांची, रेषी जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज असते 180 अंश, म्हणून इथे येईल 180. प्रश्न दुसरा, आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा एम असून एन ही त्यांची छेदिका आहे, जर कोण डी बरोबर 70 अंश तर जी चे माप शोधा. तर ह्या कोणाचं माप दिले आपल्याला डी बरोबर 70 अंश, तर कोणाचं शोधायचंय, जीचं माप शोधायचंय. आता जीचं माप शोधते वेळेस इथं जशी कृती दिली त्या कृतीचा वापर करू, रेषा एल समांतर रेषा एम दिलेला आहे, मग कोण डी बरोबर कोण एफ, कोण डी बरोबर कोण एफ, का, कोणते रेषा समांतर आहेत, कोणते कोण आहे तो, हे व्युत्क्रम कोण, कोणते कोण व्युत्क्रम किंवा विक्रम कोण आहेत, हे दोन विक्रम कोणांचं विक्रम कोण असल्यामुळं सारखे, परंतु डी बरोबर 70 दिलेलं आहे म्हणून एफ बरोबर सुद्धा किती येईल, 70 अंश, म्हणून कोण एफ अधिक जी. आता पहा इथं कोणकोणते कोण, एफ अधिक जी, आता एफ आणि जी कसे आहेत, रेषी जोडीतील आहेत, एफ अधिक जी बरोबर ह्या दोघांची बेरीज किती आली पाहिजेत, 180, रेषी कोणांची, रेषी जोडी, मग एफची किंमत ठेवली 70 अधिक जी बरोबर 180, तर जी बरोबर 180 वजा 70, 180 वजा 70 किती असेल, मग उत्तर 180 वजा 70 बरोबर किती येईल, मग 180 मधून 70 गेले, किती शिल्लक राहतील,
10. प्रश्न तिसरा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोनाच्या जोडीतील कोनाची मापी समान असतात हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. या ठिकाणी रेषा एल आणि एम समांतर दिल्यात, एन ही त्यांची छेदिका दिली. सिद्ध काय करायचे, संगत कोनाच्या जोडीतील कोनाची मापे समान असतात हे सिद्ध करायचे आपल्याला. मग कोण ए, त्याचा संगत कोण कोणता असेल, कोण ए बरोबर कोण कोणता असेल, कोण ए बरोबर कोण बी. मग कोण ए अधिक सी, कोण ए अधिक कोण सी बरोबर 180. ए अधिक सी रेषी जोडीतील कोण. नंतर दुसरं कोणतं आहे, समांतर रेषेच्या आंतरछेदाचे गुणधर्म म्हणले म्हणजे बी अधिक सी घ्यावं लागेल, कोण बी अधिक कोण सी बरोबर 180°. मग समीकरण 1 व 2 वरून काय लिहिलेलं आहे, कोण बी अधिक कोण ए अधिक सी बरोबर कोण बी अधिक सी का, तर दोघांच्या उजव्या बाजू 180 आहेत. मग दोन्हीकडचा सी काय होईल, कॅन्सल होऊन जाईल, म्हणून कोण ए बरोबर कोण बी. हे लक्षात येते ना तुमच्या, हे अधिक कोण सी या इकडे आल्यावर उणे होईल आणि हे दोन कटून जातील, म्हणून कोण ए कोण ए बरोबर कोण बी. नंतर सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर हे समलंब चौकोन आहे, बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर असून कोण एस बरोबर 65° दिलेला आहे, तर कोण पीचे माप शोधा. कृती चौकोन पी क्यू आर हे समलंब चौकोन आहे म्हणजेच कोणकोणत्या बाजू समांतर आहेत, बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर, बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर दिलेला आहे किंवा याला आपण पक्ष म्हणू शकतो. बाजू पी एस ही त्यांची छेदिक आहे, ही पी एस काय घेतली छेदिक आहे. मग ही जर छेदिक असेल तर कोण पी अधिक कोण एस बरोबर काय घेता येईल आपल्याला, कोण पी अधिक कोण एस बरोबर 180. समांतर रेषेच्या आंतरछेदाचा गुणधर्म म्हणजे ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असेल, 180 असेल. मग कोण पी अधिक कोण एस दिलेलं आहे आपल्याला किती, 65 बरोबर 180, तर कोण पी बरोबर अधिक 65 इकडे गेला, 180 वजा 65, तर किती राहतील मग, 180 मधून 65 गेले, 65 आणि 5 70 80 म्हणजे 15 वजाबाकी तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे असे पण करू शकता या ठिकाणी. प्रश्न तिसरा, पुढील उपप्रश्न सोडवा. आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा एम असून एन ही त्यांची छेदिका आहे, जर कोण सी बरोबर या कोणाचं माप दिले सी बरोबर 50, तर कोण ए क्यू आर एस यांची मापे काढा. तर कोणाकोणाचे काढायचे आहेत, ए क्यू आर आणि एस आपण इथे काढू. कोण सी बरोबर, कोण सी बरोबर 50° दिलेला आहे, मग सी बरोबर कोण कोण ए बरोबर कोण सी, कारण विरुद्ध कोण, विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात आपल्याला माहित आहे विरुद्ध कोण, म्हणून कोण ए बरोबर सीचं माप माहित आहे आपल्याला, ए बरोबर 50. मग ए बरोबर 50 आहे तर त्यावरून नंतर परत दुसरं कोणतं माप सांगता येईल, सी आणि पीचं विचारलं का आपल्याला, नाही. याच्या नंतर कोणता विचारलाय, क्यू विचारलेला आहे, कुठं आहे क्यू, या ठिकाणी. मग ह्या दोन्हीचं माप काढू, मग कोण सी अधिक क्यू, कोण सी अधिक कोण क्यू बरोबर 180. कोणते कोण आहेत, आंतरकोण, आंतरकोण कसे असतात, पूरक, आंतरकोण पूरक रेषा समांतर सांगितलेलेच आहेत. मग कोण क्यू बरोबर सी तर मिळालं आपल्याला, कोण क्यू बरोबर 180 वजा सीचं माप डायरेक्ट ठेवा इथं 50. मग 180 मधून 50 गेले, किती राहिले शिल्लक, 130° क्यू. नंतर आता काय काढायचं आहे, आर काढायचं आहे, तर आरचं माप, तर कोण सी बरोबर कोण आर असतील का दोन कोण, कोण सी बरोबर कोण आर, कारण संगत कोण येथे कोणते कोण म्हणता येतील, याला रेषा समांतर आहेत, संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. सी बरोबर आर म्हणजेच कोण आर बरोबर किती येईल, मग सीचं माप माहिती आहे आपल्याला 50°, म्हणून आर बरोबर सुद्धा 50. नंतर कोण एस काढायचा आहे, कोण एस बरोबर क्यूचं माप काढले आपण, कोण एस बरोबर काय असेल, कोण कोण एस बरोबर कोण क्यू, एस आणि क्यू दोन कसे असतील, सारखे असतील, कोण एस आणि क्यू सारखे असतील, कोणते कोण म्हणतो आपण ह्याला, विरुद्ध कोण आहेत, विरुद्ध कोण एकरूप, विरुद्ध कोण एकरूप असतात, म्हणून कोण एस बरोबर कोण क्यू, म्हणून कोण एस बरोबर
किती असेल, याचं क्यूचं माप मिळालेलं आपल्याला 130 अंश. परंतु इथं आकृतीमध्ये सीचं माप देते वेळेस 50 अंश दिलेलं आहे, पण आकृती जर पाहिलं, प्रत्यक्ष आकृतीचा विचार केला तर हे 50 पेक्षा जास्त दिसतंय. म्हणून त्या आकृतीचा विचार न करता ह्या दिलेल्या माहितीच्या विचारावरूनच आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. प्रश्न दुसरा, रेषा पी समांतर रेषा क्यू असून रेषा आर ही त्यांची छेदिका असल्यास आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून एक्सची किंमत काढा. आता हे दोन कोणकोणते आहेत, दोन रेषा तर समांतर आहेत आपल्याला आकृतीत दिलेल्या माहितीवरून, म्हणजेच हा कोण आणि हा कोणते कोण आहेत, हे व्युत्क्रम कोण आहेत, रेषा समांतर आहेत, ही त्यांची आर त्यांची काय असेल, छेदिका सांगितलेलीच आहे. मग काय सांगता येईल आपल्याला, 3x + 12 = 120 अंश. तर 3x = 120 - 12, 3x = 120 मधून 12 गेले, किती राहिले हो, 20 मधून 12 गेले 8 राहिले, 108. तर x = 108/3, 3 भाग जातो का, 3 × 9, 1 उरला 3 × 18 किंवा 36 × 108, x = 36 हे उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी मधील दिवस 10वा पाहिलेला आहे. धन्यवाद, थँक्यू.